छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये 3 जणांनी कंपनीने कामावरून कमी केल्याच्या कारणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. व्हेरेक कंपनीने कामावरून काढल्याच्या कारणावरून 3 जणांनी ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. व्हेरेक कंपनीमध्ये हे कामगार माथाडी कामगार म्हणून होते. मात्र कंपनीने या कामगारांना कामावरून कमी केले होते. कामावर रुजू करून घ्यावं अशी या माथाडी कामगारांची मागणी होती. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण वेळेप्रसंगी या कामगारांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने अनुचित प्रकार टळला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल PB चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी, शंकर पवार, पांडुरंग कायंदे यांनी संबंधितांना अंगावर पेट्रोल घेण्यापासून रोखले, त्यांना ताब्यात घेतले. कंपनीमध्ये आम्हाला कामाला घ्या ना, त्यावेळी म्हणून मोबाईल कोण काढला, उपोषण केलं, मोर्चा काढला, तरी पण कंपनी काही एक्सेप्ट करेना. कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परमनंट करत नव्हते का ते? नाही, परमनंट नाही. माथाडी कामगार म्हणून नोंद झालेली आम्ही, त्यांना गरज नाही. माथाडीची आम्हाला गरज नाही. याच्या अगोदर कुठे पत्रव्यवहार केला होता का? आणि दोनदा कंपनी समोर आम्ही ड्युटीला घेण्यासाठी तिथे प्रयत्न केले, म्हणजे तिथे तरी पण घेतले नाही.